सांगली जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत 2 रुग्ण कोरोनाबाधित झालेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आज अखेर 68 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर 4 रुग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात आज तागायत एकूण 124 रुग्ण कोरोनाबाधित ठरलेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी एका रुग्णाची स्थिती चिंताजनक असून तिघांची स्थिती स्थिर आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. आज कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील झरे येथील 58 वर्षाची महिला पॉझिटिव्ह आली असून सदर महिला दिनांक 26 मे रोजी मुंबईहून आली होती. या महिलेस पूर्वीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडचा विकार हे आहेत. तसेच जत तालुक्यातील खलाट येथील 60 वर्षाचा पुरुष कोलकाता, नागपूर, पुणे येथून प्रवास करून आलेला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी औंढी तालुका जत येथील 55 वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णाची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी तालुका सांगोला येथील 48 वर्षाच्या पुरुष रुग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रुग्णाची स्थिती स्थिर आहे. खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षाच्या पुरुष रुग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार अद्याप सुरूच असून या रुग्णाची स्थितीही स्थिर आहे. मडदूर तालुका शिराळा येथील 81 वर्षाच्या पुरुष रुग्णास नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्या रुग्णाची स्थितीही स्थिर आहे. आज दिनांक 3/6/2020 रोजी तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपला सांगली जिल्ह्याचा अहवाल मी आपणास अवगत करत आहे. आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 2 आलेले आहेत. उपचाराखालील एकूण 50 रुग्ण आहेत. आज अखेर बरे झालेले रुग्ण 70 आहेत. आज अखेर मृत झालेले रुग्ण 4 आहेत. आज तागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 124 आहेत. पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्ण अजून 4 आहेतच. आज अखेरचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 2 आणि 84. आजचे शहरी भागातील एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, पण आज अखेरचे शहरी भागातील 29 रुग्ण आहेत. आजचे मानपा क्षेत्रातील एकही रुग्ण नाही, परंतु आज अखेरचे 11 रुग्ण आहेत. आजच्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी 26/5/2020 रोजी मुंबईहून आलेली झरे तालुका आटपाडी येथील 58 वर्षाची महिला आपल्याकडे पॉझिटिव्ह आलेली आहे. या महिलेला अगोदरपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईडचा विकार म्हणजे हायपोथायरॉईडिझम आहे. खलाटी तालुका जत येथील 60 वर्षे वयाचा पुरुष कोलकाता इथून नागपूर येते, नागपूरमधून पुण्याला, पुण्यामधून जत तालुक्यात त्याच्या गावी आलेला आहे. ही दोघांना लक्षणे निर्माण झाल्यामुळं आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ कोविड रुग्णालयात पाठवलेलं आहे. सदरच्या दोन्ही ठिकाणी नवीन कंटेनमेंट झोन सुरू करण्यात आलेला आहे. पॉझिटिव्ह रुग्णापैकी औंढी, कडेबिसरी, खिरवडे आणि मंदूर या 4 ठिकाणचे जे रुग्ण आपल्याकडं अतिदक्षता विभागात अगोदरपासून आहेत ते अगोदरपासून आहेत त्या अवस्थेतच आहेत. औंढी तालुका जत येथील वृक्षाची प्रकृती अजूनही थोडी चिंताजनक आहे. मालगाव तालुका मिरज येथील 75 वर्षाची महिला आणि झोळंबी वसाहत आष्टा येथील 25 वर्षाची महिला या कोरोनामुक्त झालेल्या आहेत.